नमस्कार, मी अमित काळे, न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, एका अत्यंत गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावरती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केलेली होती आणि या आर्थिक सल्लागार परिषदेनं भारतातल्या धार्मिक लोकसंख्येनुसार एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि गेल्या 2 दिवसांपासून या अहवालाची चर्चा देशभरात सुरू आहे आणि खास करून लोकसभा निवडणुकांचं जे सध्या रणांगण चालू आहे तर देशभरामध्ये या अनुषंगानं या अहवालाची चर्चा एका वेगळ्या अर्थानं विशिष्ट दृष्टिकोनातून केली जाते. मात्र हा अहवाल काय सांगतो, याची आकडेवारी काय सांगते, त्याच्यावर भारतातल्या तमाम हिंदू समाजानं अत्यंत गांभीर्यानं विचार करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. भारत अर्थातच हिंदुस्तान आणि हिंदुस्तानमधील हिंदू समाजाची घटत असणारी लोकसंख्या हा एक नवीनच चिंतेचा आणि पर्यायानं चिंतनाचा विषय बनलेला आहे. या अहवालामध्ये 1950 ते 2015 या काळामध्ये भारतात बहुसंख्य असलेल्या आणि प्रमुख धर्म असलेल्या हिंदू समाजाच्या म्हणजेच हिंदू धर्माच्या लोकसंख्येमध्ये 7.8% घसरण दिसून आल्याचं स्पष्ट दिसतंय. आणि त्याचवेळी शेजारच्या राष्ट्रांमध्ये त्यांच्या देशातील प्रमुख धर्माच्या लोकांची संख्या वाढत असल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतं. भारतात या काळामध्ये हिंदूंची लोकसंख्या घसरत असताना 1950 ते 2015 या काळामध्ये मुस्लिम धर्मीयांची लोकसंख्या ही 1 नाही 2 नाही तब्बल 43.15% वाढल्याचं आपल्याला दिसून येईल. मुस्लिम समाजाबरोबरच ख्रिश्चन धर्मीय लोकसंख्येमध्ये 5.38% वाढ झालेली आहे. शीख धर्मीय लोकसंख्येमध्ये 6.58% वाढ झालेली आहे आणि बौद्ध धर्मीय लोकसंख्येमध्ये किंचितची वाढ नोंदवण्यात आलेली आहे. किती गांभीर्याची गोष्ट आहे बघा, की ज्या देशामध्ये हिंदू धर्मीय लोक मोठ्या प्रमाणावर राहतात, किंबहुना हा देशच हिंदूंचा देश म्हणून ओळखला जातो, ज्याला आपण हिंदुस्थानसुद्धा म्हणतो, त्या देशामध्ये हिंदू समाजाचीच लोकसंख्या जर का घटत असेल तर हा विषय चिंतेचा चिंतनाचा नाही का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हिंदू समाजाची लोकसंख्या का घटती आहे याच्यावर वेगवेगळे अभ्याससुद्धा सुरू आहेत. त्याची अनेक कारणं आहेत, भविष्यामध्ये त्यावर आपण एक स्वतंत्रपणानं व्हिडिओ बनवू आणि त्या कारणाची कारणमीमांसा करू. या कारणावर आपल्याला अत्यंत व्यवस्थितपणानं बोलता येईल, स्वतंत्र व्हिडिओ पण बनवता येईल. पण आजच्या तारखेला ही जी आकडेवारी समोर आलेली आहे ही आकडेवारी खरोखरच अत्यंत विचार करायला लावणारी आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येतील हिंदूंचा वाटा हा 1950 84% इतका होता. तो 2015 कमी झाला आणि तो 78% आलेला आहे. तर मुस्लिम धर्मीय लोकसंख्येचा वाटा हा 1950 होता, मात्र तो आता कमी झालेला नाही आहे. जसा हिंदूंचा कमी झाला तर हा वाटा वाढलेला आहे आणि या वाट्यामध्ये तब्बल 14.9% वाढ झालेली आहे. भारतात ज्याप्रमाणे हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये 7.8% घसरण झालेली आहे, म्यानमारमध्ये हीच घसरण 10% खाली आहे. तर नेपाळमध्ये सुद्धा हिंदू समाजाची लोकसंख्या कमी झाल्याचं दिसून येईल, तिथंसुद्धा 3.6% घट आपल्याला बघायला मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या या आर्थिक सल्लागार परिषदेचा हा अहवाल जो प्रकाशित झालेला आहे, याचा विचार केला तर जगातील 167 देशांमधल्या लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता भारतामध्ये सध्या विरोधात असणारा जो प्रमुख विरोधी पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस, आणि काँग्रेसनं जी काही तयार केलेली इंडिया आघाडी आहे, या आघाडीमधल्या इतर राजकीय पक्षांचं जे काही सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थातच भारतीय जनता पक्षावर जी टीका केली जाते ती प्रामुख्यानं या देशामध्ये अल्पसंख्याक समाज हा असुरक्षित आहे, अल्पसंख्याक समाजाला सुविधा मिळत नाहीत वगैरे अशा गोष्टी या निवडणुकांच्या सभांमधून आपल्याला केल्याचं दिसून येईल. परंतु या अहवालाच्या माध्यमातून समोर आलेली आकडेवारी बघता भारतामध्ये अल्पसंख्याक समाज असुरक्षित नाही, त्यांचं इथं चांगलं रक्षण होतं आहे आणि नुसतं रक्षणच होत नाही आहे तर भारतात त्यांची भरभराट होती आहे, हेच आपल्याला दिसून येईल. देशाची ज्यावेळेला फाळणी झाली तेव्हा भारतात किती मुस्लिम धर्मीय होते आणि आज मुस्लिम धर्मियांची जी वाढलेली संख्या आहे ती बघता यावर विचार होणं आवश्यक आहे. इतकी वर्ष कोणत्या पक्षाचं सरकार
हे देशावर सत्तेत होतं, देशावर राज्य करत होतं, आणि हा परिणाम कोणाच्या सत्तेत आला हे सरळ या आकडेवारीवरून स्पष्ट झालेलं आहे. गेली अनेक दशके काँग्रेस पक्षानं देशावर राज्य केलं आणि त्या काळात हिंदू समाजाची संख्या ही कशी घटली आणि मुस्लिम लोकसंख्या ही इतक्या मोठ्या प्रमाणात कशी वाढली हे सुद्धा या आकडेवारीवरून आपल्याला दिसून येईल आणि ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारून चालणार नाही. विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉक्टर सुरेश जैन यांनी यावर चिंता व्यक्त केली असून हा सगळा जो प्रकार आहे हा देशासाठी विघातक असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांनी असं सांगितलंय की वाढलेल्या लोकसंख्येमध्ये बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे यांचा समावेश नाही आहे. जर का ह्या दोन्ही घटकाची त्यामध्ये बेरीज केली किंवा ती आकडेवारी मिसळली तर येणारी आकडेवारी ही अधिक चिंतेचा विषय असेल. त्यामुळं वारंवार धर्माच्या आधारावर आरक्षण मागणाऱ्यांवर कारवाई करून एक समान लोकसंख्या धोरण हे बनवलं गेलं पाहिजे अशा मागण्या विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे इतकी वर्ष इतकी दशकं देशात काँग्रेसनं आपली सत्ता राबवून काय केलं, हिंदू द्वेषाचं आणि हिंदू समाजाप्रती त्यांचं असलेलं धोरण, एकूणच सामाजिक परिस्थिती, ह्या सगळ्याचा परिणाम अहवालाच्या आकडेवारीवरून दिसून आलेला आहे. हिंदू समाजालाच आता यामध्ये अत्यंत डोळसपणे आणि विचारपूर्वक यापुढं खबरदारी घ्यावी लागणार आहे आणि ती वेळ आलेली आहे असं इथं म्हणावं लागेल. हा अहवाल जो प्रसिद्ध झालेला आहे त्याची आकडेवारी आता जगापुढं तर आलेली आहेच, त्यावरून सध्या सुरू असणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजकारण करणं हे काँग्रेस पक्षानं ठरवलेलं आहे आणि हे दिसून येते त्यांच्या वेगळ्या वेगळ्या स्टेटमेंट्सवरून. त्यांनी या अहवालाबद्दल वेगळी वेगळी विधानं करून आपल्याला एक वेगळा संभ्रम निर्माण करण्याचा समाजामध्ये, जी काँग्रेसची जुनी सवय आहे ती पण आता त्यांनी सुरू केलेलं आहे. या केवळ आणि केवळ राजकीय विधानांच्याकडे लक्ष न देता देशातल्या तमाम हिंदू समाजानं यावर अत्यंत गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.